मध्ये 1,500 वाढ केली आणि आता 1.5 महिन्यापासून या बिचाऱ्यांचा 7,000 रुपयाचा अधिवेशनाचा पहिला दिवस तुम्हाला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडण्याची संधी मी देईन ना. असं कसं करतो ऐकून घ्या. आझाद मैदानावर बसले आहेत 1.5 महिन्यापासून अध्यक्ष महोदय बसले आहेत. आपण विनंती आहे आपल्याला विनंती आहे भाषण होणार नाही. आपण थोडक्यात सभागृहाला माहिती द्या याच्यावरती भाषण मी देणार नाही. अगदी थोडक्यात आझाद मैदानावर अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय ते 1.5 महिन्यापासून बसलेले घरदार सोडून बसलेले आहेत. आपल्याला विनंती आहे कॅबिनेटमध्ये कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव 7,000 रुपये वाढीचा तयार आहे. पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का? आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत. त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणा आणि 7,000 रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या. अध्यक्ष महोदय आज पहिलाच दिवस आहे आणि आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय. मी सभागृहाला सांगू इच्छितो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला अनेकदा चर्चा केली. अध्यक्ष महोदय एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना दोन पावलं सरकारने पुढे मागे सरकलं पाहिजे त्यांनी दोन पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे. त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत आपल्याच मुली आहेत त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असायचं काही कारण नाही. सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे परंतु अलीकडच्या काळात काही गोष्टी अशा घडतात हे असं आम्हाला असंच झालं पाहिजे असं कसं होईल. शेवटी बाकीचा पण सगळं आर्थिक परिस्थिती बघावी लागते इतर गोष्टी तपासाव्या लागतात. मी पुन्हा आज विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा काढलेला असल्यामुळं मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या आशा वर्करला पण सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही तुमच्या बाबतीत सकारात्मक आहोत. आपण त्या ठिकाणी चर्चेला या थोडं पुढं मागं व्हा आपण विषय संपून टाकू ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2023-24 पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करीत असताना मी सभागृहाचे असे निदर्शन आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 202, 205 व 203 खंड 3 खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल महोदयांनी सन 2023-24 पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहास केली आहे. सन 2023-2024 पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत. पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र माननीय सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या मागण्यांवर चर्चा व मतदान मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी होईल. चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्रथम क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याचे जाहीर करणे. विधानसभेने संमत केलेल्या विधेयकांना विधान परिषदेची संमती व दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संदर्भीची यादी सचिव वाचून दाखवतील. खालील विधेयके विधान परिषदेने प्रोसिजरच्या माध्यमातून की आपण या मागण्या इथे मांडल्या आहेत पण त्याला कपात सूचनेची जी काही आज संध्याकाळपर्यंत वेळ दिली अध्यक्ष हो ना होणार आहे का सांगा. आज अनेक सदस्य गैरहजर वोट ऑन अकाउंट मध्ये आज आपल्याला म्हणजे असल्या अनेक कपात सूचना आज देता येणार नाही. आपल्याला विनंती आहे की ते 2 दिवस वाढवून दोन दिवस कपात सूचनेसाठी वाढवायला काय हरकत आहे. काय हरकत आहे मला काही अडचण नाही वाटत नाही. नाही तुम्ही मी सगळ्यांचा आम्हाला हे आमचा विरोधकांचं शस्त्र आहे. तुम्ही काय आम्हाला विचारताय आम्हाला म्हणू द्या आम्ही म्हणतोय काय चुकीचं काय म्हणतो आम्ही. आम्हाला विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय 2 दिवस हे वाढवून द्यावी. आज वोट ऑन अकाउंट आहे की नाही आज म्हणता येतात का संध्याकाळपर्यंत वेळ दिली म्हणून आम्हाला हळूच बोलतो. तुम्ही आमचा आवाज दाबताय दाबू नका ना. आम्ही कमी संख्येनं आहोत म्हणून आम्हाला विनंती आहे की अध्यक्ष महोदय ही वेळ वाढवून द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. वाटेजीवर साहेब आपण जो मुद्दा इकडे सादर केलाय या विषयात यापूर्वी जेव्हा वोट ऑन अकाउंट झालेले आहेत तेव्हा पण आपण असंच एका दिवसाची वेळ दिलेली परंतु
जर का आपल्याला अधिक अभ्यास करून या विषयातली अधिक माहिती मांडायची असेल तर मी उद्यापर्यंतची वेळ वाढवतो, उद्या संध्याकाळपर्यंत द्या. खालील विधेयके विधान परिषदेने कोणत्याही सुधारणेशिवाय संमत केली. सन 2023 ची विधानसभा विधेयके क्रमांक 50, 52, 58, 59, 61, 62. खालील विधेयक विधान परिषदेने कोणत्याही शिफारशीशिवाय परत केले. सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 60. खालील विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाली. सन 2023 ची विधानसभा विधेयक क्रमांक 45, 46, 47, 58, 55, 52, 53, 54, 56, 57, 58, 59, 60, 61 व 62. आज माननीय श्री अतुल सावेजी मान्य मंत्री तसेच सभागृहाचे सदस्य यांचा वाढदिवस आहे, त्यांना सभागृहाच्या वतीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024. महोदय, सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024 ते विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024 ते विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला. मंत्री महोदय. महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 2 महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक 2024 मांडले.